मी कामाच्या टायमाला बोलतो पण मला बोलता येत नाही. म्हणजे कॅमेऱ्यासमोर जर बोलायचं म्हणलं ना, सिनेमात कसं आहे, सिनेमात ती एक गोष्ट असते, ती आखून दिलेली गोष्ट असते आणि त्या चौकटीच्या बाहेर जाऊन करायचं नसतं. पण इथं बोलायचं काय, इथं सुचत नाही काय बोलायला. आणि जर बोलायचं म्हणलं मला घाम फुटतो, हाताला घाम येतो, पायाला घाम येतो. आयुष्यात सगळ्यात जास्त भेद कशाला असेल तर मीडियाला. मला एक तर बोलता येत नाही आणि मला भीती वाटते, मी कधी माणसात पण जात नाही, लय जास्त माणसांच्यात पण जात नाही. जेवढं सिनेमाच्या प्रमोशनला जाता येईल ना तेवढं, त्याच्यानंतर आपलं काम बघून आपण बघू कधी माणसांचं पण लय माणसांचं नाही. ते आमच्या लक्षात आलंच आहे, कारण तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नाही, तुम्ही कुठच्याही अवॉर्ड फंक्शन्समध्ये आम्हाला हजेरी लावताना दिसत नाही, किंवा तो जो एक मेनस्ट्रीम इंडस्ट्री आहे त्यांच्यासोबत तुम्ही कधी वावरताना आम्हाला दिसत नाही, तुम्ही एकदम अलिप्त. आणि म्हणूनच हा प्रश्न खरा म्हणजे मी विचारला की इतकं अलिप्त राहून पण तरीसुद्धा संधी मिळत आहेत, तरीसुद्धा चित्रपट येत आहेत, हिट होत आहेत, तर हे कसं काय साध्य केलं आहे? सिनेमाची गोष्ट जर लोकांना आवडली, प्रेक्षकांना आवडले, तर ते सिनेमागृहापर्यंत येतात. या 3 मार्चला रौंदळ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि नुसत्या माउथ पब्लिसिटीने या सिनेमाने 5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आणि ही छोटी गोष्ट नाही आहे. साखर कारखानदारी आणि ऊस कामगार यांच्यावर आधारित असा हा सिनेमा आहे आणि या सिनेमात मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आहेत भाऊसाहेब शिंदे. आणि आज ते इथे बोलभिडूच्या मंचावर उपस्थित आहेत, आपल्याशी या सिनेमाविषयी गप्पा मारणार आहेत. सो सर, मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते बोलभिडूच्या अख्ख्या टीमतर्फे. सो रौंदळ आणि रौंदळचं यश याच्याबद्दल आपण बोलत होतो. आम्हाला असं वाटतं की अरे बापरे, एका आठवड्यात 5 कोटी रुपये कमावले. पण तुमच्यासाठी सुद्धा हीच सक्सेसची व्याख्या आहे का? म्हणजे तुम्हाला हा सिनेमा किती सक्सेसफुल झाला ह्याचं मोजमाप तुमच्या भाषेत तुम्ही करा. आपण जे लोकांचं प्रेम आहे त्याचं पैशात मोजमाप नाही करू शकत. काही काही लोक सिनेमा पाहिल्यानंतर गाड्यात पडून रडतात, हे ज्या शेतकऱ्यांनी त्यांचं ते दुःख अनुभवलं आहे, ते जेव्हा आपण ती गळा भेट घेतात ना, असं वाटतं काहीतरी आपण ह्या जन्मात येऊन काहीतरी एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे, सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी करण्याचा प्रयत्न केला आहे. आत्ता प्रेमाची व्याख्याच बदलली, जेव्हा डोळे लोक डोळ्यात पाणी येतं ना पाहिल्यानंतर, तर आपण काहीतरी चांगली कलाकृतीचं आत्मिक समाधान असतं ना, ते मिळतं. मफलरवाले, टोपीवाले, पटकेवाले लोक जेव्हा येतात एखादी कसा तेव्हा असं वाटतं की आपण ह्या माणसांना इथपर्यंत आणायला आणू शकलो याचं समाधान वाटलं, की जी माणसं कधी थिएटरमध्ये आले नाही, ज्यांनी कधी इतर सिनेमे पाहिले असतील घरी टी व्हीला, पण सिनेमागृहापर्यंत अशी लोकं कधी येत नाहीत सहसा, तर ते मला वाटतं सिनेमाचं सक्सेस आहे. भलरी ऐकायला, भलरी पाहायला थिएटरमध्ये म्हातारी माणसं येतात, तर पहिल्यांदा माझ्या तरी सिनेमाला ती माणसं थिएटरपर्यंत येतात, त्याचं मलाच सिनेमाचं कौतुक करावं वाटतं, सगळ्या टीमचं कौतुक करावं वाटतं. एका शेतकऱ्यांनी 500 रुपये दिले आणि गळा भेट घेऊन तो रडला शेतकरी, म्हणला माझ्या गोष्टी पिक्चर केला, म्हणला मला लय भारी वाटलं आणि अशीच रौंदळा रौंदळी झाली पाहिजे म्हणलं. जातं नाही म्हणलं, जर नाही बाजार भाव दिला ना, आमचा नाही ऊस घेतला ना, अशी रौंदळा रौंदळी ही सुरुवात झाली म्हणलं. इथून पुढं काय होईल मला माहीत नाही, म्हणून सुरुवात झाली. साधारण सुरुवात कशी झाली, म्हणजे तुम्ही लहानपणापासून ॲक्टिंग विक्टिंग आवडते का कसं? सिनेमा आवडायचा लहानपणापासून. टी व्ही नव्हती आमच्या वस्तीत, एकच टी व्ही होता, जायचं शेजारी पाजाऱ्यांकडे. मला 10वीनंतर जास्त आवड लागली. 11वीला जाऊ कॉलेजला आलो ना, मी कॉलेजला कमी थिएटरला जास्त राहायचो. 12वी नापास झालो मी थिएटरला जाऊन आणि पिक्चर बघण्यात. आवडता हिरो कोण होता तेव्हा? मला बरेचसे सिनेमे आवडायचे, नेमकं नाव कोणाचं घेऊ, पण बरेचसे हिरो होते. म्हणजे मराठी की ऍक्शन सिनेमे खूप आवडायचे. ऍक्शन, हां, आणि मी ऍक्शन सिनेमे थिएटरमध्ये जास्त प्राधान्य द्यायचो. असं कधी इमॅजिन केलं होतं का की आपण आता जे स्क्रीनवर बघतोय तिथे आपण असू वगैरे असं काही? नाही, मी कल्पना नव्हती केली की मी सिनेमात येईन. ज्या ग्रामीण भागातून आलो तर तशी स्वप्न पडणं पण लय अवघड होते. प्रत्येकाची इच्छा असते आपल्याला काहीतरी आयुष्यात
नवीन करायचं आहे, मोठं करायचं आहे, आणि लोकांनी आपल्याला ॲप्रिशिएट करतील का नाही, सगळ्यांचीच इच्छा असते. सुरुवातीला होतं ते, पण माहीत नाही इतका बदल कसा झाला ते नाही मला. तुमच्या ॲक्टिंग करिअरविषयी घरच्यांनी कधी कसं रिॲक्ट केलं आहे, काही विरोध वगैरे झाला का? सुरुवातीला आई नको म्हणत होती, तिला आवडतच नव्हतं मुळात. मला आवड होती पण आईलाही सिनेमा क्षेत्र आवडत नव्हते. पोरग उगच टुकार होईन काय असं होतं. आणि आई कधी टी व्ही पण बघून द्यायची नाही. कधी टी व्ही बघितली म्हणजे वेळ वाढला जातो. तसं तर टी व्ही नव्हता आमच्याकडे बरेच दिवस नंतर आला. पण अजून पण बारकाल्या पोरांना पण परवानगी नाही टी व्ही बघायला. मोठ्या माणसांचा विषयच वेगळा आहे, टी व्ही नाही बघत कोणी. आई वडिलांचा किंवा घरच्यांचा विरोध? विरोध होता, पण पुढे गेल्यावर मग लोक यायला लागले, बोलायला लागले, त्यांना वाटायला लागलं. वडिलांना वाटत होतं तुला काय करायचं ते कर, पण आईचा विरोध होता. पोरग व्हायला जाईन, बरं ते वय असं असतं की थोडं वेगळं वळण लागलं का. आपल्याकडे खूप बातम्या असतात पोरग पिक्चरवाल्याच्या नादी लागून बिघडलं बरं का, असं होतं. तुम्ही किती चांगलं होता पण ते होतं. तर मग तशा बातम्यांनी शेवटी कोणत्या आईला वाटेन का तुमचं पोरग बिघडा, म्हणून आईचा विरोध होता. रिलीज झाल्यानंतर खोडा रिलीज झाला, मग त्याला थोडं माणसं यायला लागली, बरं वाटायला लागलं. बबन रिलीज झाला, मग अजून हां काहीतरी चांगलं करते. आता रुंदळनंतर तिला खूपच भारी वाटलं. तिची गोष्ट होती ना, म्हणजे तिच्याजवळची होती ना, सगळ्या शेतकऱ्यांची गोष्ट होती. तिला आता भारी वाटायला लागलं. लहान पोरांची रिॲक्शन कशी असते? तुम्हाला तुम्ही गावी परत गेलात कुठचं शूट आटपून तुमचं, आणि गावातली पोरं अशी असली जमा होतात, गोळा होतात, हाका मारतात, कारण ते तर काही सेल्फी मागणार नाहीत. ते त्यांच्या रिॲक्ट करण्याची पद्धत पोरांना खोडातलं गाणं तुझ्या रूपाचं चालणं घोड्यावर बसून गाणं ते लय आवडतं. अच्छा हां, ते त्यांना पिक्चर नाही माहिती पण तुझ्या रूपाचं चालणं माहिती आहे. तर त्यांची त्या रिॲक्शन चांगले असतात. मला वाटतं गाणी खूपच म्हणजे छान फेमस झाली, म्हणजे रूपाचं चांदणं असो किंवा बबनमधलं साजे हो तुझा असो, गाणी एकदम अशी कनेक्ट होऊन जातात लोकांना. म्हणजे पिक्चर तर आहेच, पण तुम्हाला आवडतात की नाही तुमच्या सिनेमातली गाणी? मला गाणी आवडतात. आणि ओव्हरऑल गाणी ऐकायला? बबनची गाणी मी अजून ऐकतो, खोडाचं पण गाणं ऐकतो, अजून रंगोळीची गाणी ऐकतो. गाण्यावर काम करायला पण मेहनत घ्यायला पण आवडतं. आणि गाणी पहिल्यापासून गाण्यांची लय आवड होती, मी गाणी लय ऐकायचो. अच्छा, आता तुम्ही म्हणताय की तुम्हाला सुचत नाही, ऑकवर्ड होतंय. आता माझ्यासमोरच एवढं ऑकवर्ड होतंय, मग चित्रपटात हिरोईन सोबत काम करताना कसं काय म्हणजे मॅनेज करता? म्हणजे रोमॅन्टिक सीन वगैरे आला करायचा तर त्यावेळेला काय करता मग नेमकं? अगोदर वर्कशॉप केलेलं असतं, काही बोललेलो असतो, भेटलेलो असतो, मग काय वाटत नाही की चला. नौख माणूस आल्यावर, तुम्ही एकदम नौख आहेत ना, नौख माणूस आल्यावर सिनेमाची हिरोईन म्हणले ना, आधी भेटलेलो असतो, बोललेलो असतो, वर्कशॉप केलेले असतील, काही डायलॉग असतील, त्याचं गिव्ह अँड टेक कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात. त्याच्यात काय वाटत नाही, एकदम आज आले समोर लगेच बोला मग ते होणार नाही. नाही पण रोमॅन्टिक सीनचं जरा वेगळंच पडतं ना, नाही म्हटलं तरी म्हणजे बोलायचं तरी एक वेळ होऊन जाईल, पण म्हणजे आता किसिंग सीन असतात, बोल्ड सीन असतात, मग ते कसं काय मॅनेज करता? नाही तसे सीन काही केले नाहीत मी अजून, काय सिनेमाची रिक्वायरमेंट पण नव्हती काय तशी, मला शोभणार पण नाही. पण कधी कधी त्या भूमिकेला गरजेचं असतं असं एक साधारण म्हणजे आम्ही ऐकून आहोत की बाबा भूमिकेचीच ती गरज होती असं एक डायलॉग सगळे म्हणतात, किंवा जेव्हा कॉन्ट्रोवर्शियल असं काही होताना दिसतं तेव्हा. तर मग जर का भूमिकेची गरज असेल तर तुम्ही कराल का? त्या गोष्टीचं उत्तर ती गोष्ट वाचल्यावर सांगेल. ती गोष्ट कशी आहे काय त्यावेळेस सांगेल. ठीक आहे. नाही मी काय काय बोललो तुम्ही मॅडम, काय काय प्रश्न विचारले मला, आता मी काय बोललो मला आठवत नाही.
मला पण.